जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अजित पवार. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. तुम्ही दिलेली शक्ती ही माझी दैवी शक्ती आहे. 3 दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं आहे. या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचं दुःख गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवक, युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेला जनतेला आश्वासन दिलं आहे. त्यांच्या या यात्रेची सुरुवात 8 ऑगस्ट नाशिकमधून करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 33 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले, शेतकऱ्यांना मदतसुद्धा केली. याआधी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. ती वेळ येऊ नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला. 0% व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे. अजूनही महिलांचं सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असा शब्द अजित पवारांनी लाडक्या बहिणीला दिला आहे. तुम्ही जर या वर्षीचा आमचा अर्थसंकल्प बघितला, महाराष्ट्राने बघितला, आपण पण साहजिकच बघितला असेल, त्यात महिलांच्यासाठी, आमच्या युवा युवतींच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे आणल्या. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बजेट करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज काय, त्यांचं दुःख काय, त्यांच्या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत. राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व मी प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न केला. आणि या जनसन्मान यात्रेचं सर्व काही करण्याच्याबद्दल या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना जनतेला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा होणार आहे. जनतेची सेवा करणं ह्या आमचा सर्वांचा धर्म आहे. विनम्रपणे हात जोडून आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवं आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत, ते काय सोडवण्याकरता शक्य करतो. आम्ही राजे नाहीत, आम्ही जनसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत. माझ्या आयुष्यातला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जनतेच्यासाठी आम्ही समर्पित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.